विधिमंडळाचं वर्ष 2022 अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उद्या 3 मार्चपासून आपल्या मुंबईमध्ये सुरू होत आहे। अधिवेशनाच्या ह्या पूर्वसंध्येला दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण सर्व पत्रकार परिषद घेतो, त्यानिमित्तानं मी पत्रकार बंधू भगिनींचं पण स्वागत करतो आणि आपण आलात त्याबद्दल आभार मानतो। थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो। हे अधिवेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वेळेस आम्ही जाहीर केलेलं होतं की नागपूरला प्रस्तावित होतं, पण आता कोरोनाच्यामुळे हे अधिवेशन मुंबईमध्ये घेतो आहे। कोरोनाचं आता बरंच तीव्रता कमी होत चाललेली ही वस्तुस्थिती खरी आहे, पण लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रवास टाळावा आणि निवासादरम्यान संसर्ग होऊ नये अशा काही कारणांच्यामुळं अधिवेशन नागपूरच्या ऐवजी मुंबईमध्ये घेण्याचा निर्णय मागच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये आम्ही घेतला आणि त्याच्यामध्ये काहींनी वेगवेगळी भूमिका मांडली, परंतु शेवटी सगळ्यांनी ते मान्य केलं। आता उद्यापासून सुरू होत असणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला मी सन्माननीय दोन्ही विरोधी पक्षनेते, सर्व सन्माननीय विरोधी पक्षाचे प्रमुख यांना निमंत्रित केलेलं होतं, परंतु त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला की आम्ही चहापानाला उपस्थित राहू शकत नाही, त्यामुळे ते उपस्थित नव्हते। इतर काही सहकारी मात्र उपस्थित होते, त्या राहिलेल्यांच्या जे उपस्थित होते त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा सगळ्यांनी मिळून केली आणि चहापान त्या ठिकाणी घेतलं। आता विरोधी पक्ष नेते जर चहापानाला उपस्थित राहिले असते तर अधिवेशनाचं कामकाज अधिक प्रभावीपणे होण्याच्याकरता किंवा सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली असती, परंतु तसं घडलं नाही। कधी पण चर्चेतनं नेहमी काही ना काही चांगलं घडत असतं। आता मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं, 5 दिवसाचं अधिवेशन होतं, त्यावेळेस 5ही दिवस पूर्णपणे कामकाज, म्हणजे 24 बिलं जवळपास आम्ही काढली खालच्या वरच्या सभागृहामध्ये, आणि एखाद्या बिलाचा अपवाद वगळता बाकी सगळी बिलं चर्चेतनं पूर्णत्वाला नेण्याचं काम आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी केलं। त्याच्याचबरोबर विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला आज मंत्रिमंडळाची पण बैठक त्यामध्ये झाली। मुख्यमंत्री महोदय VC द्वारे त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या परवानगीनेच आम्ही सगळेजण आपल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहोत। हे सगळं होत असताना 11 मार्चला शुक्रवारी पुढच्या आठवड्यामध्ये आपण अर्थसंकल्प 22-23चा सादर करणार आहे आणि 3 तारखेपासून साधारण 25 मार्चपर्यंत अधिवेशन चालवायचं सध्या ठरवलं आहे, पण शेवटी हा सर्व अधिकार हा कामकाज सल्लागार समितीचा आणि सभागृहाचा आहे, परंतु ठरवताना तरी कार्यक्रम संसदीय कामकाज मंत्र्यांनी जो दिला तो ह्या तारखेपर्यंतचा दिलेला आहे। त्याचबरोबर राज्यपालांचं पण उद्या अभिभाषण होईल दोन्ही सभागृहामध्ये, विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सकाळी 11 वाजता, आणि अशा प्रकारे ही अधिवेशनाची सुरुवात होईल। आता ह्याच्यामध्ये कुठलंही अधिवेशन असलं तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती, ह्या प्रश्नाच्याबद्दल चर्चा होणार, त्या प्रश्नाच्याबद्दल चर्चा होणार आहे। मी आपल्याला एक सांगू इच्छितो की सर्व प्रश्नाची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा करून त्याला प्रत्येक प्रश्नाला आमच्याकडे उत्तर आहे आणि ते उत्तर देण्याचं काम आम्ही महाविकास आघाडी सरकारमधले मुख्यमंत्र्यांच्या सहित त्यांची जी टीम आहे ते सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू, याबद्दल आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा। आम्ही राज्यपालांना पत्र दिलेलं आहे। मागच्या वेळेस फक्त 5 दिवसाचं अधिवेशन होतं, त्याला ठराविक काळ लागतो। आता यावेळेसचं अधिवेशन हे पूर्ण बजेट अधिवेशनाचा काळ आहे, तिथपर्यंत चालणार असल्यामुळं आम्हाला त्यांना दिलेल्या पत्राचं, त्यांनी मागच्या वेळेस काही शंका उपस्थित केलेल्या होत्या, आता त्याचाही त्यांनी स्वतः सगळी माहिती घेतली असेल आणि निश्चितपणे सकारात्मक ते पत्राला प्रतिसाद देतील याबद्दल आमच्या मनात ती मात्र शंका नाही, आणि त्या पद्धतीनं ह्या अधिवेशनामध्ये अध्यक्षपदाची निवड केली जाईल।
एकानी भाऊ नाही, राज्यपाल महामहिन राज्यपाल त्यांचा तो अधिकार आहे. माझं म्हणणं आहे की आता शेवटी पूर्ण बहुमतातलं सरकार आहे, व्यवस्थितपणे त्यांना पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. मागच्या वेळेस जेवढा काळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या करता असायला पाहिजे तेवढा काळ तो 5 दिवसामध्ये नव्हता. शेवटी कुठलीही गोष्ट करत असताना महाविकास आघाडीचं सरकार नियमाचं पालन करून करायचं ही आमच्या सगळ्यांचीच मध्ये एकमत झालं आणि त्या संदर्भामध्ये आम्ही शेवटी थांबलो. आता ह्यावेळेस मात्र पत्र त्यांना रितसर पाठवलेलं आहे आणि त्याच्यातनं ते निश्चितपणे सांगतील अध्यक्षपदाची निवडणूक लावायला. कुणाचा राजीनामा? देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही चालू देणार नाही असं विचारलं. हो का? आपल्याला माहिती आहे की ते उद्याच्यालाच त्यांची मॅटर आहे, त्यांना अटक केली हेच मुळात योग्य झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हायकोर्टामध्ये उद्या मॅटर आहे, त्याच्या संदर्भात कळेल. आणि ह्याबद्दलचं स्वतः राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं, इतर पण मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे. सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि जे काही कायद्याने नियमाने असेल त्या गोष्टी होती. ह्या अधिवेशनात आत्ता आमची महाविकास आघाडीची बैठक रामटेक बंगल्यावर आहे भुजबळ साहेबांच्या इथं. बाकीचे सगळे सन्माननीय सहकारी या महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे तिकडे गेलेले आहेत. आत्ता कॅबिनेटला VC वर CM साहेब म्हणाले की मी तिथं येणार आहे. त्याच्यावर तिथं जसे येणार आहे त्या ह्यावेळेस 100% अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री हजर राहतील. त्याच्या संदर्भात अहवालाची नोंद घेतलेली आहे. उद्या त्याबद्दल अनिल परब साहेब परिवहन खात्याचे मंत्री म्हणून तो अहवाल सभागृहामध्ये मांडणार आहे, सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहे. तो एकदा ठेवल्यानंतर तो सगळ्यांनाच चर्चेला ओपन होणार आहे. आपको पता है वेस्ट बंगाल में कुछ मिनिस्टर सिटिंग है, उनको भी गिरफ्तार किया है, तो भी वो वहाँ मिनिस्टर है. किस कारण गिरफ्तार करते उसके ऊपर बहुत कुछ है, यह आपको पता है. और पिछले दफ़ा भी आपको मालूम है कुछ कुछ चीफ मिनिस्टर के बारे में भी अपने देश में कुछ देश के स्टेट में ऐसा कुछ डिसीजन हुआ है. तो इसका पूरे आपको मालूम है, ये हमारे सब जो लीडर है बुजुर्ग नेता है उन्होंने सब सोच कर ही ये डिसीजन लिया है. तो भी कल हाईकोर्ट क्या डिसीजन देता है वो देखते हैं. ह्या संदर्भामध्ये शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख असतात. मुख्यमंत्री महोदय आज तरी त्यांचा राजीनामा स्वीकारायचा नाही ह्या मताशी स्टिकअप आहेत. उद्याच्याला सभागृह सुरू झाल्यानंतर काय निर्णय घ्यायचा, अनेकदा सभागृह सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतात, परंतु आजच्या घडीला तरी तो निर्णय आहे एवढं मी ठामपणे सांगू इच्छितो. ह्या राज्याच्या मुख्य जे कुणी कुठल्याही देशातल्या राज्याचे मुख्यमंत्री असतात तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे कुणाचा राजीनामा स्वीकारायचा आणि कुणाचा स्वीकारायचा नाही. मागच्या वेळेस त्या दोघांचा राजीनामा स्वीकारण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता, त्याच्या संदर्भातली कारणं कदाचित वेगळी असतील. ह्यावेळेसचे कारण वेगळं वाटलं आणि त्याच्यामुळं तो स्वीकारला गेलेला नाही. आता आज तारीख किती आहे? 2.
पाच दिवस कळ काढू ना आपण सगळे. एक मिनिट, राज्य सरकार चालवत असताना, अधिवेशन चालवत असताना जे मुद्दे ह्या राज्यातल्या जनतेच्या हिताचे असतील त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये चर्चा करून दोन पावलं पुढं मागं निश्चितपणे होतं आणि त्याच्यातनं मार्ग काढला जातो. ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारची भूमिका ठाम आहे तिथं मागे यायचा प्रश्नच येत नाही. विषय कोणता आहे त्याच्यावर ह्या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात. काही काही वेळेस आता बाळासाहेब जवळपास 35 वर्ष सभागृहात आहे, मी 30 वर्ष सभागृहात आहे, एकनाथराव 25 वर्ष सभागृहात आहे, त्या सभागृहातलं एकंदरीत तिथलं वातावरण आणि त्या त्यावेळेसची परिस्थिती हे बघून देखील काही निर्णय घेत असतात. असंच सभागृह चालवायचं असतं हीच वर्षानुवर्षाची परंपरा चालत आलेली आहे. फक्त चर्चा व्हावी, चर्चेतून त्यांनाही संधी मिळावी प्रश्न उपस्थित करण्याच्याकरता आणि महाविकास आघाडीला पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्याकरता तिथं व्यवस्थितपणे ऐकून समोरच्यांनी पण घेतलं पाहिजे. ह्या प्रकारे जर झालं, तुम्ही बघा ना, मागच्या 5 दिवसाचं अधिवेशन अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलं, तसंच पार पाडण्याचा यावेळेस आमचा प्रयत्न राहील. तुम्हाला ऐका, मला म्हणजे कुणाची तुलना करायची नाही, परंतु ह्या देशातले अनेक मोठ्या मोठ्या व्यक्ती अनेक महत्त्वाच्या पदावर बसलेल्या असताना त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी का नाही घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे की नाही, आहे की नाही? आणि नाही नाही असं नाही, तो ज्याचा त्याचा अधिकार असतो. बऱ्याचशा देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील मी असे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत मागं झालेले, त्यांनी 5-5 वर्षामध्ये कधीही पत्रकार परिषद घेतलेली नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. मी कुणाचंही नाव घेतलं नाही, तुम्ही कारण नसताना मला कोट करू नका. का नेहमीच ह्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रांनी महिलांचा आदर केला, ह्याच राज्यांनी पहिल्यांदा महिला धोरण राबवलं, पहिलं राबवलं, दुसरं राबवलं, तिसरं राबवलं, चौथं राबवलं. आम्हाला आठवतं आहे आदरणीय पवारसाहेबांनीच महिलांना 33% आरक्षण, नंतर 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये देण्याच्याकरता निर्णय त्या ठिकाणी झाला. नेहमी आपण महिलांना अतिशय चांगल्या प्रकारची संधी देण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांना आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न करतो आहे, आर्थिक त्या स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील हा प्रयत्न करत असतो आहे. आता एखादी गोष्ट तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतो त्यांच्याबद्दल तुम्हालाही माहिती आहे. मी नेहमी सांगत असतो, राज्यामध्ये अनेकदा प्रेसशी बोलत असताना सध्याच्या काळामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप चालले ते आपल्या राज्याला शोभा देणारी बाब अजिबात नाही. सगळ्यांनी सजग तारतम्य पाळलं पाहिजे, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पण पाळलं पाहिजे आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी पण त्या ठिकाणी पाळलं पाहिजे. केंद्रात असणाऱ्या सत्तेवरच्या लोकांनी पण पाळलं पाहिजे आणि केंद्रात विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या पक्षांनी पण ते पाळलं पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही आपल्याला विचार दिलेला आहे किंवा जो सुसंस्कृतपणा दिलेला आहे त्यालाच कुठंतरी आपण गालबोट लावण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अनेकदा जे महत्त्वाचे विषय आहेत तेच बाजूला राहतात आणि नको त्याच विषयाला अधिकचं महत्त्व देऊन तीच चर्चा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत असतानाचं चित्र पाहायला मिळतं. आज रशिया युक्रेनचा लढाई चालू आहे, वॉर चालू असताना तिथले भारतीय कसे आपल्याकडे परत येतील त्याकरता कसा प्रयत्न सगळ्यांनीच आपापल्या परीनं त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि प्रयत्न करत असताना बोलत असताना तुमच्या समोर
नक्की कुठल्या देशाची कुठली राजधानी आहे ते नीट माहिती घेऊनच बोललं पाहिजे. उगीच उचलली जीप लावली टाळ्याला हे नाही चालत. कुणी असलं तरी समय सूचकता असती कुणाला. आम्ही पण काही सर्वगुण संपन्न नाही. ज्याच्यातनं आपण उघडं पाडणार आहे ते कशाला तोंड उचकाटायचं तिथं. गप्प बसा ना. कुछ कंप्लेंट आने के बाद उसकी ठीक तरह से इंक्वायरी होनी चाहिए. वो बुमरैंग भी नहीं होना चाहिए. वो तो सही है ना. क्योंकि ऐसा हम आज नहीं गवर्नमेंट चला रहे. 30-30 साल हम गवर्नमेंट में हैं. बहुत अलग अलग इशू हमने क्लियर किए हैं ये आपको भी पता है. तो इसमें बिल्कुल सरकार ठीक तरह से चल रही है. जो भी कंप्लेंट है उसमें अगर कुछ सही होगा तो उसकी इंक्वायरी हो जाएगी. त्या बाबतीमध्ये आपण केंद्राशी संपर्क ठेवून आहोत. आपण तिथल्या राजदूतांशी संपर्क ठेवून आहोत. आपण इथले कक्ष वगैरे सगळ्या गोष्टी उघडलेले आहेत. आता थोड्याच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर भारत सरकार तिकडं विमानं जास्तीची पाठवून त्यांना आणण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. ज्यावेळेस आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जर लोकं अडकली तर आपण तिथल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून ताबडतोब त्याच्या संदर्भातली व्यवस्था त्या ठिकाणी करू शकतो. हे आजपर्यंत आपण उत्तराखंड किंवा काही काही ठिकाणी काही गोष्टी घडल्या त्यावेळेस आपण करून दाखवलेलं आहे. इथं मात्र आपल्याला डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही. आपण राजदूतांशी बोलू शकतो तशा पद्धतीने आपण बोललो. आज भारत सरकारने पण त्यांच्या परीनं प्रयत्न त्या ठिकाणी चालवलेले आहेत. 4 मंत्र्यांना त्यांनी त्या ठिकाणी नेमलेलं आहे. आणि ते पण आजूबाजूची तिथली युक्रेनच्या जवळची जी राष्ट्रं आहेत त्या राष्ट्रांच्या पण प्रमुखांशी बोलून किंवा बॉर्डरवर जर आमचे भारतीय विद्यार्थी विद्यार्थिनी आले किंवा नागरिक आले तर त्यांना तिथं तुम्ही मदत करा, आम्ही त्यांचं विमानं पाठवतो वगैरे अशा पद्धतीची सगळ्या गोष्टी चालू आहेत. एक झालं, सुरुवातीला युद्ध सुरू झाल्यानंतर ह्यांनी ज्यावेळेस विमानं चालू होती त्यावेळेस जर लगेच आले असते तर अधिक उपयुक्त ठरलं असतं. पण थोडंसं ह्यांना असं हे युद्ध इतक्या टोकाला जाईल असं कदाचित त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पण वाटलं नाही. शिवाय आपल्या इथं ज्यांना ते शिक्षण घेणं परवडत नाही अशी मुलं जाऊन तिथं शिक्षण घेतात. कारण तिथं आपल्या तुलनेमध्ये मेडिकल कॉलेजचं शिक्षण थोडंसं कमी पैशामध्ये होतं आपल्या तुलनात्मक. आणि त्यांना मग इकडे यायचं आणि जायचं म्हटलं तर विमानाचा खर्च, मग कशाला आपल्या आईवडिलांना जास्तीचा भार द्यायचा, आपण थोडंसं थांबूया असं कदाचित त्यांनी त्यांची मानसिकता केले असेल. परंतु नंतर ते इतकं वाढत गेलं की आता त्यांना इकडं आणल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि तो तशा पद्धतीनं त्यांना आणण्याचं, इथं आणल्यानंतर समजा दिल्ली विमानतळावर उतरले, मुंबई विमानतळावर उतरले तर त्यांना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घेऊन जाण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे. दिल्लीत पण आल्यानंतर दिल्लीतनं पण आपल्या महाराष्ट्रातले जे काही नागरिक किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांना पण आणण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आपण केलेली आहे. आणि मी आपल्याला सांगतो, बाळासाहेब थोरात माझ्या मताशी सहमत असतील, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्यातले इतके मोठ्या प्रमाणावर मुलं आणि मुली हे पलीकड कर्नाटकामध्ये जायचे, इकडं आंध्रमध्ये जायचे. आणि त्यावेळेस वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. नंतर वसंतदादांनी कॉलेजेस मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा निर्णय घेतला, सुधाकरराव नायकांनी घेतला, पवारसाहेबांनी घेतला. आणि त्याच्यातनं मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, MBA ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार केलं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं नागपूर असेल किंवा इतर कुठलाही भाग असेल, पुणे असेल, बाहेरच्या राज्यातनं मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी यायला लागले. नाहीतर एक काळ असा होता की आपल्यातले विद्यार्थी गुलबर्गा, तुम्ही काळ आज परभणीला दिला मेडिकल कॉलेज, परंतु गुलबर्ग्याला सर्रास जायचे. माझ्या तालुक्यातली मुलं मुली जायचे कर्नाटकामध्ये बेळगावला खूप मोठ्या प्रमाणावर मुलं मुली जात होती. हे का बंद झालं? तर इथं सुविधा झाल्या, पण इथला आपला असणारा खर्च हा मेरिटवर तुम्हाला ॲडमिशन मिळाली तर प्रश्न येत नाही. परंतु जर ओपनमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर इथले रेट मात्र जास्त आहे. आणि त्या तुलनेमध्ये युक्रेन, फक्त युक्रेनला भारतातलीच मुलं मुली नाही, जगातली मुलं मुली युक्रेनला येतात. आपण माहिती घ्या,
त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं तिथं तिथं लोक जात आहेत. पण आता मोठ्या प्रमाणावर आपण मेडिकल कॉलेज सुरू करायला सुरुवात केलेली आहे. आपण सातारला आपले ॲडमिशन त्या ठिकाणी चालू झालेले आहेत. सिंधुदुर्ग असेल, त्याच्यानंतर उस्मानाबाद असेल. आज परभणीचा मेडिकल कॉलेज देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. इतर पण पाईपलाईनमध्ये अलिबागचं परवाच भूमिपूजन झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. उलट हे सरकार 2.25 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं अलिबागचं मेडिकल कॉलेज, सिंधुदुर्गचं मेडिकल कॉलेज, उस्मानाबाद मेडिकल कॉलेज, परभणी मेडिकल कॉलेज असे 4-5 मेडिकल कॉलेज देण्याचा निर्णय ह्या 2.25 वर्षाच्या काळामध्ये झाला. का त्याच्यामध्ये मी पण टी व्हीला बघितलं, त्यांनी ते थोडंसं तशा पद्धतीनं वक्तव्य केलं. वास्तविक नंतर त्यांनी पुन्हा जळगावमध्ये बोलत असताना पुन्हा तसंच सांगितलं की मी ते तपासून घेतो का काहीतरी असं पद्धतीनं बोलले. वास्तविक कुणीही मोठ्या व्यक्ती असू द्यात, कुणी व्यक्ती असू द्यात, सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या सगळ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामधल्या भावना किती तीव्र आहेत. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी देखील महाराष्ट्रातली जनता लगेच जय भवानी जय शिवाजी किंवा शिवाजी महाराज अशा पद्धतीनं एकदम त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण होते असं सगळं एकंदरीतचं चित्र आहे. असं असताना खरं तर बोलत असताना जर कधी माणूस कुणीतरी बोलताना काहीतरी इकडचं तिकडं शब्द होतो नाही असं होत नाही, परंतु ज्यावेळेस पुन्हा प्रेसवाले विचारतात त्यावेळेस आपल्याला सांगता येतं. पण ते आता महामहिम राज्यपाल महोदय आहेत, आता त्याच्या संदर्भामध्ये असं फोनवर विचारता येत नाही, परंतु कधीतरी चहाच्या निमित्तानं जाऊन साहेब हे असं काय झालं नक्की त्याच्या विचारून ते विचारून मग आम्ही सांगू की नक्की त्यांच्या मनात काय होतं. मी तुम्हाला सांगू का ह्याच्या संदर्भामध्ये जे काही घडलं आहे ते उघडच आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की सुरुवातीला हे युद्ध इतकं टोकाला जाईल असं कुणाच्या स्वप्नात देखील नव्हतं. हे ही तर वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर ह्या मुलांना जाणवायला लागलं की आता आपण गेलंच पाहिजे. तिथं ज्यावेळेस नागरी वस्तीमध्ये बॉम्ब हल्ले सुरू झाले, मिसाईल सुरू झाली, आता काय काय तर मिसाईल त्या रस्त्यामध्ये अर्ध गेलेलं आपण पाहिलं, ही वस्तुस्थिती आहे. किंवा काही काही ठिकाणी कुणी शूटिंग वगैरे घेत असताना तिथं देखील फायरिंग उलटं करण्यात आलेलं आहे शाळेवर सगळीकडेच. म्हणजे नंतर एक माणूस की नावाचं तिथं काही चित्र पाहायलाच मिळालं नाही इतक्या टोकाचं. खरं एकेकाळी हे सगळे एका देशातली लोक होती, एक देश म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. नंतर रशियामधनं युक्रेन किंवा इतर वेगवेगळे देश निर्माण झाले ही वस्तुस्थिती.